झेंडे, आय नीड टू नो व्हॉट इज दिस. मला जे वाटतंय ना मायराजी, ते मी तुम्हाला सांगतो. हे ना प्रेम आहे. कारण जिथं वागण्यातलं लॉजिक संपतं ना, तिथे प्रेम सुरू होत. नो झेंडे, नो, इट्स नॉट पॉसिबल. हे बघा, तुम्ही मला विचारलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आर यू शुअर सर, ईशाच्या प्रेमात पडलेत? म्हणजे मला तरी असंच वाटतंय. मग मी झेंडी लहानपणापासून माझ्या बाबांकडनं सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज बद्दल खूप ऐकलं होतं. मी विक्रांत सरांसाठी आणि त्यांच्या बरोबर काम करण्याची खूप इच्छा होती माझी. रादर स्वप्नच होतं माझं आणि ते मी पूर्ण केलं माझ्या मेहनतीने, माझ्या हार्डवर्कमुळे. म्हणजे मी जेव्हा सरांबरोबर असते ना, माझं पर्सनल लाईफ कम्प्लिटली विसरून जाते. कम्प्लिटली. म्हणजे ऑफिस, या ऑफिसच्या अचीवमेंट, सर, या सगळ्यापेक्षा महत्वाचं काहीच नाही आहे माझ्या आयुष्यात. खरं तर हेच आहे लाईफ माझं. आणि मला माझं आयुष्य असंच जगायचंय कायम. तुम्हाला आठवत आहे सरांनी मला एक खूप महागाचं पेन दिलं होतं जेव्हा मी माझं पहिलं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं? आठवत आहे? ते पेन मी अजून जपून ठेवलंय. अहो ते पेन काय, सरांनी शाबासकी म्हणून दिलेली सगळी गिफ्ट्स मी अजून जपून ठेवलेत. सरांना काय आवडतं, सरांसाठी काय इम्पॉर्टंट आहे, हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आयुष्यात. बाकी दुसरं काहीच नाही. सरांचा सहवास ना भयंकर आवडतो मला. म्हणजे अशा काही मुली असतात ना ज्या सरांच्या मागे मागे करतात. मी तसं अजिबात केलं नाही कधी आणि तसं करणारही नाही, कधीच नाही. पण सरांनी दिलेलं काम परफेक्टली करणं, सरांना कामात मदत करणं, सगळं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि कायम राहणार आहे. म्हणजे असं सरांना समाधानी बघितलं ना की मलाच एखादं रिवॉर्ड मिळालं असं वाटतं मला. सरांनी माझ्याशी लग्न करावं किंवा सरांनी माझ्याबरोबर आयुष्यभर राहावं असं नाही वाटत मला. मी सरांसाठी जगाच्या अंतापर्यंत थांबायला तयार आहे. पण मला क्रॉस करून जर सर एखाद्या मिसमॅच मुलीच्या प्रेमात पडणार असतील ना, तर ते मी होऊ देणार नाही. आय विल नेव्हर लेट दॅट हॅपन. मायराजी काय, मायराजी सिच्युएशन समजून घ्या असं म्हणायचंय तुम्हाला आता? नाही तसं नाही, पण म्हणजे तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता ते सांगा. हे बघा, मी सरांना माझ्या परीने खूप समजवण्याचा प्रयत्न केलाय. पण आता सर बरोबर आहे, तुम्ही इतके पॉवरफुल आहात, सरांच्या इतके क्लोज आहात, पण तरीही हे सगळं तुम्हाला जमलं नाही झेंडे? बस मायराजी बस. सरांना तुम्ही ईशापासून लांब करू शकत नाहीये. ती ईशा निमकर तुम्हाला जड होती. असं काही नाहीये. रियली? हे बघा, या प्रकरणाचा मी आज सोक्षमोक्ष लावतो. एकतर या ऑफिसमध्ये विलास झेंडे राहील किंवा ईशा निमकर. पण मला अजूनही कळत नाहीये की प्रवासात मध्येच तुला बदली रद्द झाल्याचं कसं कळलं? बाबा, विक्रांत सरांनीच सांगितलं.
आणि ऍक्च्युअली तेच आले होते घ्यायला मला. कोण? विक्रांत सर स्वतः आले होते? कुठे? अगं आई, ते पुढच्या बस स्टॉपवर आले होते घ्यायला. कमाल झाली हा त्यांची, कसे स्वतः घ्यायला आले. पण मला तर हे सगळं चुकीचं वाटतंय. म्हणजे अशी अचानक बदली करायची, ती अचानक रद्द करायची, आणि रात्री बेरात्री असं स्वतः जाऊन परत आणायचं. बाबा, सरांना माझी काळजी वाटली हो, म्हणून आले ते. विक्रांत सरांशी एकदा बोललं पाहिजे. मला तर हे काय सगळं बरोबर वाटत नाही. हे असं असतं इतक्या मोठ्या ऑफिसमध्ये? मी जरा 5 मिनिटात आले जाऊन रुपालीकडे. अगं हे काय बोलताय, तू काय बोलतीयस? थांब जरा. हे बघ, आता बदली रद्द झालीये ना, त्यामुळे आता फक्त अभ्यासावर लक्ष दे. परीक्षा तोंडावर आली. अहो, पण आता ती नोकरी करते ना, आता मध्ये शिक्षणाचं काय आलं? अगं म्हणून काय आता शिक्षण सोडून द्यायचं का? तसं नाही. मला सांग, ह्या नोकरीचा काय भरोसा आहे? आज आहे उद्या नाही. आधी शिक्षण पूर्ण करून डिग्री हातात मिळवणं महत्वाचं आहे. नोकरी काय ही नाही, उद्या दुसरी मिळेल. पण दुसरी नोकरी मिळण्यासाठी डिग्री महत्वाची आहे, तीच कामी येणार आहे. ते काही नाही, आता फक्त अभ्यास म्हणजे अभ्यासावरच लक्ष द्यायचं. बाबा, आपण एक मधला मार्ग काढूया का? म्हणजे कोणता? म्हणजे मी नोकरी पण करेन आणि मी अभ्यास सुद्धा करेन. अगं पण अशानं तुझा अभ्यास होणार नाही. होईल हो बाबा. मी एक टाइम टेबल तयार करते आणि त्या टाइम टेबल प्रमाणे अभ्यास करून सगळा पोर्शन पूर्ण करते. हे बघ नेमकं, आता ती म्हणतीये ना करेल, करेल ती. काय ग बाळा, करशील ना नक्की? हो आई. बाबा, मी हे नक्की करेन आणि मी अभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही. मी जाऊन येते रुपालीकडे. हा, आलेच. पोरगी ना, खरंच. झोप नाही झाली का विक्रांत? हातावर पाणी घे, डोळ्यावर मार, चटक्क जागा होशील. हे ना घे, म्हणजे आजूबाजूला काय होतंय ना हे स्पष्ट दिसेल तुला. सुप्रसिद्ध उद्योगपती श्री विक्रांत सरंजामे यांनी एका सी ग्रेड मॉडेलमध्ये आपल्या ऑफिसच्या कर्मचारी मुलीबरोबर केला मुक्काम. उद्योग जगतात उत्सुकता आणि खळबळ, संशय, अशा बातम्या आज तुला ऐकायला मिळाल्या असत्या. विक्रांत, काय केलं असतंस तू? मीडियाला जर हे कळलं असतं तर चर्चा झाल्या असत्या, तुझ्या चारित्र्याची चिरफाड झाली असती, रेप्युटेशन गमावून बसला असतास. कळतंय का मी तुला काय म्हणतो ते? गाडीत नेताना मी तुला 10 वेळा सांगितलंय की माझा नाईलाज होता, माझ्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नव्हता. एक तर माझ्या फोनची रेंज गेली होती, रस्त्यावर रात्री आम्ही दोघंच असणं हे सेफ नव्हतं, आजूबाजूच्या परिसरामध्ये दुसरं कुठलंही मॉटेल नव्हतं, त्यामुळे नाईलाजाने आम्हाला तिथे राहावं लागलं. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्यावर एका मुलीची जबाबदारी होती. आणि डोळ्यावर तिच्यावरच्या आंधळ्या प्रेमाची पट्टी होती.
ही पोरगी, तीच पोरगी तुला एक दिवस रस्त्यावर आणणार आहे विक्रांत, आणि हे माझे शब्द तू लक्षात ठेव. काय वाटेल ते काय बोलतोस? मला तू वाटेल ते वागतोयस ते चालतं, आणि मी सत्य परिस्थिती काय आहे हे सांगतोय, हे चालत नाही. तुम्ही बोलणार आज, स्पष्ट बोलणार, खरं बोलणार. तू ह्याच्या खुर्चीवर बसतोस ना, हे मिळवण्यासाठी किती कष्ट घेतलेस तू आणि तुझ्या बरोबर मी सुद्धा. इथपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर आपण जे जे केलंय ते एकत्र केलंय विक्रांत, आपण एकमेकांबरोबर राहिलो. विलास, मी ते नाकारतच नाही. माझ्या आयुष्यातली तुझी जागा काय आहे हे मलाही माहिती आहे आणि तुलाही माहिती आहे. माझ्या जागेचं सोड, माझ्या जागेचं सोड, पण त्या पुरीला तुझ्या आयुष्यात जागा देण्यासाठी आपण जे हे सगळं कमवलं ना, तो एका झटक्यात गमावून बसशील. कोण ती दीड दंडीची पोरगी? विलास, का राग आला? का तिला दीड दंडीचं म्हणालो म्हणून राग आला तुला? पण ती आहेस तशी. त्याला एकदा काय विश्वास टाकला तिच्यावर, ती हवे तर उडायला लागली. बोट दिलंस तर मानगुटून बसायला लागली तुझ्या. तोंड सांभाळून बोल विलास. काय तोंड सांभाळून बोल? मी आधीपासून सांगतोय त्या पोरीबद्दल मला अजिबात चांगलं फिलिंग येत नाही, अजिबात आवडत नाही मला ती पोरगी. आणि आज तर कळ केला तिनं, गेलो तर मर्यादा सोडत नसल्याचं आव्हान ते. आणि एक रात्र तुझ्याबरोबर त्या घाणेरड्या मॉटेलमध्ये तिकडे राहते, कुठे गेला संस्कार? आईबाबांना पण विसरली, मोका मिळाला की सगळं विसरली. चांगुलपणाचा बुरखा घालून फिरणारी एक घाणेरडी आणि नालायक पोरगी ती. विलास, काय ऐकलं याच्यावर माझा विश्वासच बसत नव्हता रुपाली. ते जे बोलत होते ते मी ऐकत होते, त्यांना वाटलं मी झोपले पण मला जाग आली होती. अगं किती एक्साइटमेंट ही. ते काय म्हणाले ते तरी सांग ना. ते खूप काही म्हणाले, पण सगळ्यात महत्त्वाचं काय होतं माहितीये? काय? आय लव यू. काय? शाहरुख खान आय लव यू म्हणाला? आय शप्पत. हो रुपाली, ते खरंच म्हणाले आय लव यू ईशा. देखा देखा मैंने क्या कहा था सिमरन. सो फायनली कंग्रॅच्युलेशन्स. थँक यू. मग आता तरी बोलणार आहेस की नाही त्यांच्याशी स्पष्टपणे? हो आता सगळं बोलणार आहे त्यांच्याशी एकदम स्पष्टपणे. तुला माहितीये रुपाली मला कसं वाटतंय? मी आता एका क्षणात इथून खाली उतरू शकते, मग वर येऊ शकते, स्टेजवर जाऊन भाषण देऊ शकते, क्लायंट समोर प्रेझेंटेशन देऊ शकते रुपाली, मी उडू शकते. अगं हो हो हो, किती एक्साइटमेंट आहे रुपाली. आय एम सो हॅपी, आय एम सो 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 हॅपी. हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलं. असं म्हणतात की जेव्हा एखाद्या माणसाचा मूड चांगला नसतो ना तेव्हा त्यांनी गोड खावं, त्यांनी एनर्जी मिळते आणि मूडही चांगला होतो. क्या तोंडाची चवच गेली महाराज, तर काय गोड आणि काय तिखट काय फरक पडतो? तेंडे मला माहितीये, मी जेवढी सरांच्या वागण्यामुळे हर्ट झाले ना तेवढेच तुम्ही सुद्धा झालात. प्रश्न पडायला लागलेत महाराज, उत्तरं मिळतील का नाही माहित नाही. तुमच्या गावाकडे असतील ना या सगळ्यांची उत्तरं? जर जर असंच वागत राहिले ना तर एक दिवस परत गावाकडे जाण्याची वेळ येणार. प्रेमाचं भूत बसलंय मानगुटीवर, या भूतापुढं कोण झेंडेन कोण काय सगळं विसरलेत सर.
आमच्या गावचा पीरबापा पण काय करू शकणार नाही. इंडे का बोलताय असं तुम्ही? वाय यू सेइंग दॅट? आपण काहीतरी करू ना, आपण सरांना या सिच्युएशन मधनं बाहेर काढू. मला तर शक्य वाटत नाही. परत तेच, चेंडे वी हॅव गॉट ब्रेन्स, डोंट फॉरगेट दॅट. सरांच्या वागण्याला ब्रेनच्या लॉजिकने बदलता येईल असं मला नाही वाटत. मला मान्य आहे आपण सरांचं वागणं नाही बदलू शकत, पण आपण सिच्युएशन तर बदलू शकतो ना. झेंडे, जेव्हा एखाद्या माणसाला शुगर असते ना, तेव्हा त्या माणसाला गोड खायची खूप इच्छा होते. त्याचा काय संबंध आहे महाराज? ओके, आता समजा मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या गावाकडचे ते पीरबाबा, त्यांचा कौल तुम्ही लावता ना, तो आजपासून लावायचा नाही. मी सांगते म्हणून. नाही जमणार ना तसं करायला, राईट? उलट तुम्ही त्यांना जाऊन विचाराल की सर माझ्याशी असं का वागताय, बरोबर? कारण झेंडे हा तुमचा स्वभाव आहे, दॅट्स युअर नेचर, कॉम्प्लेक्स ह्युमन नेचर. मला काही कळत नाही महाराज. झेंडे, आपण जेव्हा एखाद्या माणसाला सांगतो ना की ही गोष्ट करू नकोस, तेव्हा तो माणूस ती गोष्ट आवर्जून करतो. आता फॉर एक्झाम्पल ही पेस्ट्री, मला सांगा या पेस्ट्रीकडे बघून कोणाला ही पेस्ट्री खावीशी नाही वाटणार? सगळ्यांना इच्छा होईल, राईट? पण आता तुम्हाला ही पेस्ट्री खावीशी वाटेल, म्हणजे त्याच्याकडे बघून तुम्हाला इच्छाही होणार नाही का? कारण ही आता पेस्ट्री उरलेली नाही आहे, त्याचा गिचका झाला आहे. महाराजी, तुम्हाला नक्की काय म्हणायचं? ओके, आय एक्सप्लेन. सरांच्या केसमध्ये ईशा आणि तिची फॅमिली हे त्यांचं सगळ्यात मोठं टेम्पटेशन आहे, राईट? सरांच्या फिलिंग्स तर आपण नाही बदलू शकत, पण सिच्युएशन नक्कीच अशी करू शकतो ज्यामुळे सरांचं टेम्पटेशन नाही होईल. कळतंय तुम्हाला? झेंडे, जायला कुठलंच साधन नव्हतं, पण झेंडेला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही साधनाची गरज असते का सर? खूप काळजी वाटली सर. तुम्हाला कसं कळलं की सर इथे? सरांच्या हृदयाच्या थोटे सुद्धा इथपर्यंत पोहोचतात इशा मॅडम. मग यांचा ठाव ठिकाणा शोधणं काय मोठीची? तू त्याच्या पुढच्यात बसतोस ना, मी मिळवण्यासाठी किती कष्ट घेतलेस तू आणि तुझ्या बरोबर मी सुद्धा. इथपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आपण जे जे केलंय ते एकत्र केले वेगळा. आपण एकमेकांबरोबर कोण दीड दंगलीची पोरगी तोंड सामावून बोल विलास, तांगुलपणाचा भुंका घालून फिरणारी एक घाणेरडी आणि नालायक मुलगी. विलास!